एक्सपेंडिचर कॉस्ट कमी केली पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याकरता फार्मर प्रोड्यूस कंपन्या आपण स्थापन केल्या पाहिजे. मी स्वतः वर्धा जिल्ह्यामध्ये एक प्रकल्प चालवतो, फार्मर प्रोड्यूस कंपनी आहे. 20 कंटेनर भाजीपाला कापून बारीक करून वर्षभर ताजा राहतो, अमेरिका आणि कॅनडाला पाठवतो. मी केवळ हे सगळं काम काही पैसा कमवण्याकरता करत नाही, मला रोड ब्रिजेस टनेल कन्स्ट्रक्शनचं एक्सपर्टाईज आहे, पण मी केवळ शेतकऱ्यांमध्ये काम करतो, नुकसानीत काम करतो. तिन्ही साखर कारखाने वर्षाला 30 कोटी रुपये नुकसान होतं, पण मी चालवतो. आता आमचा टर्नओवर आहे 2500 कोटी. पण शेतकऱ्याच्या प्रगती आणि विकासाकरता आपण काम करायचं आहे हे उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शरद जोशी आपल्या शेतकरी संघटनेचे नेते होते, काय त्यांनी त्यावेळी एक गोष्ट समजावून सांगितली. बाकी हे राजकारणात चालत राहणाऱ्या पार्ट्या येणार जाणारे दुपट्टे, आज हे घातले उद्या ते घातले, हे परमनंट चालू राहणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की येणाऱ्या काळामध्ये शेतमालाचे भाव ठरवणं सरकारच्या हातात नाही. जी MSP आहे मिनिमम प्राईस, त्याच्यापेक्षा मार्केट प्राईस कमी आहे. आणि म्हणून 1.5 लाख कोटी रुपये खर्च करून आपण धानापासून अनेक पिकं विकत घेतो आणि शेतकऱ्याला संरक्षण देतो. त्यामुळे क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे. आज जगामध्ये साखरेचा भाव ब्राझील निश्चित करतो, मक्याचा भाव अमेरिका निश्चित करतो, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना निश्चित करतो, पाम ऑइलचा भाव मलेशिया निश्चित करतं, आणि आता जग सगळं एकत्र आलेलं आहे. एका मोबाईल फोनवर अर्जेंटिनात फोन करून विचारतात की सोयाबीन तेल का भाव काय, तर हिंदुस्थानमधलं मार्केट पडून जातं. मी याकरता तुम्हाला हे सांगतो की राजकारण आहेच, पण प्रत्येक गोष्टीची नीट जाणीव जर शेतकऱ्यांना झाली तर प्रगतीचा आणि विकासाचा मार्ग दिसणार आहे. मधल्या काळामध्ये मी नागपूरला सुधीरभाऊ मत्स्य व्यवसायाचे मंत्री आहेत, आम्ही त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आपल्या इथे झिंगे तयार होतात गोड्या पाण्यात, आणि मूर्तिजापूर दर्यापूर अकोट बुलढाणा या भागामध्ये खानपान पट्टा आहे, तिथे खारं पाणी आहे. तर मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली, मदत केली, आंध्रचे उद्योगपती बोलावले, व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत मोठा कार्यक्रम झाला, आणि मी सांगितलं की गोड्या पाण्यातले आणि खाऱ्या पाण्यातले झिंगे आपण तयार करू. आपल्याकडे 700-800 रुपये भाव मिळतो, सिंगापूरमध्ये 8000 रुपये भाव मिळतो, दुबईमध्ये 6000 रुपये भाव मिळतो. आपण आता मुंबईचा समुद्र सिंधीपर्यंत म्हणजे नागपूरपर्यंत आणला, आता इथून जगात एक्सपोर्ट इम्पोर्ट करता येईल. आणि मी उधारी गोष्टी मारणारा खोकणाळा मारणारा लीडर नाही आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट करतो. मी आता 40 कंटेनर फिश मी प्रयोगात खालतर तिची किंमत असेल कदाचित 5-7 कोटी असेल, 10 कोटी ती घेतली विकत गोव्यातून आणि सर्बिया नावाच्या देशात एक्सपोर्ट केली. माझं काम नाही आहे मला याच्यात काही एंट्री, मी याकरता केली की विदर्भातल्या शेतकऱ्याचे शेततळे नदीमधलं असलेलं पाणी आणि त्याचबरोबर तलाव खोल करून त्याच्यावर गोड्या पाण्यातले झिंगे तयार करू, तिकडे खाऱ्या पाण्यातले करू, ही ब्ल्यू इकॉनॉमी 7.5 लाख करोड रुपयाची होऊ शकते. मी स्वतः शिपिंग मंत्री होतो, त्यावेळी एक ट्रॉलर तयार केला 1.5-1.25 कोटी रुपयाचा आहे, आणि 300 ट्रॉलर मी श्रीलंकेमध्येच्या हद्दीत घुसून जे तामिळनाडूचे मच्छीमार जात होते त्यांना दिलं. आपली जी फिशिंग बोट आहे ती 10 नॉटिकल मैल जाते, आणि म्हणून मी ट्रॉलर तयार केलं ते 100 नॉटिकल मैल जातं. त्यामुळे जवळच्या म्हातारे जवळचे जे मासे होते लहान लहान ते लोक पकडायचे, आणि दूरचे मासे म्हातारे होऊन जायचे, मोठे मोठे तरी कोणी पकडत नव्हते कारण ते जातच नव्हतं कोणी. आणि आता आपण ट्रॉलर सुरू केलं, आपण फिशिंगमध्ये ॲनिमल हजबंडरीमध्ये मी स्वतः खूप इंटरेस्ट घेतला आणि दोन्ही मंत्र्यांबरोबर खूप मिटिंगा केल्या, नवीन पॉलिसी आणली. पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे,
यू कॅन टेक हॉर्सेस अप टू द वॉटर, यू कॅनॉट मेक मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर. आपण घोड्यांना पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण त्यांना जबरदस्तीने पाणी पिऊ शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार्मर प्रोड्यूस कंपन्या तुम्ही काढा. या बाबतीमध्ये बेंडे असतील, फुकेजी असतील, शिवरामजींना मी सांगेन दुधामध्ये त्यांनी प्रकल्प टाकावा मोठा, मी सगळी मदत करतो. आणि या काळामध्ये आपण जर हे उत्पादन वाढवलं तर या ठिकाणी आता राईस मिलची पण आर्थिक अवस्था चांगली नाही आहे, वर्षभर काम मिळत नाही. आपण आता इथेनॉल आणलं आणि इथेनॉल आणताना ब्रोकन राईस पासून आपण इथेनॉल तयार करायला सुरुवात केली. मी स्वतः इंटरेस्ट घेऊन उमरेड जवळ आमचा जिथे सॉल्वंट प्लांट आहे आणि पॉवर प्रोजेक्ट आहे तिथे 4 लाख लिटर पर डे असं इथेनॉलचा प्रकल्प टाकलेला आहे आणि 2 लाख लिटर प्रकल्पाचं उद्घाटन पुढल्या महिन्यात होणार आहे. 600 टन म्हणजे जवळपास 60 ट्रक तांदूळ रोज आम्हाला पाहिजे. आणि म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता इथेनॉल तयार करायचं. मला वाटते परिणय फुके काहीतरी इथेनॉल तयार करायचं ठरवत होते, इथे मेंढे साहेबही करणार होते. आणि आता एवढे महत्त्वाचे की तुम्ही जेवढे बसले आहात, ज्यांच्याकडे पेट्रोलची गाडी आहे, ज्यांच्याकडे स्कूटर मोटरसायकलमध्ये जे पेट्रोल टाकतात, तुमच्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आम्ही तयार केलेलं 20% इथेनॉल आहे. आणि या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, हा ऊर्जादाता झाला पाहिजे. आता ऊर्जादाता नाही तर मी हरियाणा आणि पंजाबमध्ये परळी म्हणतात ते हिंदीत परळी, तुम्ही त्याला तनस म्हणता, राईस स्ट्रॉ, त्याच्यापासून बिटुमिन डांबर तयार झालाय 150 टन डांबर. पानिपतला प्रोजेक्ट आहे की आपल्या तनसापासून 1 लाख लिटर इथेनॉल, 180 टन बिटुमिन आणि 76,000 टन 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल इंधन, हवाई इंधन. आणि मी तुम्हाला सांगतो तो दिवस दूर नाही आहे की नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल, या विदर्भातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल आणि दुनियेतले विमानं नागपुरात हवाई इंधन भरायला येतील कारण 2 रुपये स्वस्त आपण ते भरू. आता मी बोललो तर तुम्हाला लागेल काय सांगून झाले साहेब, अरे आहे कोई मायका लाल का? आजपर्यंत मी जे बोललो ते झालं नाही अशी एक गोष्ट सांगा. मी तर म्हणतो रेकॉर्ड करून घ्या माझा भाषण, मी खोटं नाही बोलत, माझ्यामध्ये हिंमत आहे. 1 लाख लोकांमध्ये एखादं काय असतं ज्याने अडचण असेल तरी मी बोलतो, हे होत नाही, हे काम करत नाही, चिंता नाही करत. लोकांना आपल्या विदर्भाच्या भाषेत मी चिवत्या बनवण्याचं काम करत नाही. आणि म्हणून मी खरं सांगतो तुम्हाला, मी 90% समाजकारण करतो, 10% राजकारण करतो आणि जातीपातीचं राजकारण मुळीच करत नाही. मी यायला सगळ्याला बजावून दिलं का जो जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात. जे निवडून येत नाही काम केल्यावर ते आपल्या जाती सांगतात. माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणाने मोठा आहे. या समाजातली जातीयता अस्पृश्यता समूळ नष्ट केली पाहिजे आणि सामाजिक समता प्रस्थापित केली पाहिजे. माझ्या डेअरिंग आहे, 15,000 मुसलमानासमोर ताजबागमध्ये मी सांगितलं, याद रख ना प्युअर चड्डीवाला हो, होट देना है तो दो, नहीं देना है तो मत दो, जो देगा उसका भी काम करूंगा, नहीं देगा उसका भी काम करूंगा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जरा आपली जशी ती बैलाची चाल असते ना ती बदलवला पाहिजे, थोडं समजून घेतलं पाहिजे. आणि आता माझ्याकडे एक इनोव्हा गाडी आहे टोयोटाची, त्याला असा संशय ते घेऊन येत त्याला माझ्याकडे. तेच गाडीमध्ये मी फिरत होतो, 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालते आणि 60% वीज तयार करते आणि तिचा पेट्रोलच्या ॲव्हरेजमध्ये तुलना केली तर तिचा दर येतो 25 रुपये लिटर. नागपूरलाही आहे आणि दिल्लीलाही आहे, ज्याला संशय असेल तो येऊन जाणे चक्कर मारून घ्या आणि समजून घ्या.
माझ्याकडे 2 दिवसापूर्वी बजाज कंपनीचे मालक आले होते स्कूटरवाले. त्यांना मी इथेनॉलवरची स्कूटर बाईक तयार करायला सांगितली. मीच मंत्री आहे ट्रान्सपोर्टचा. हिरोची झाली, टीव्हीएसची झाली, ऑटोरिक्षा झाली, आता CNGवरची पण झाली. ते म्हणे तुम्ही लॉन्च करायला मला वेळ द्या. म्हटलं तर इलेक्शनमध्ये आता तर वेळ नाही. आणि तुम्ही आता आजपासून 2 महिन्याच्या आत तुम्ही देवळाला या, तुम्हाला सगळ्याला उद्घाटनाला बोलवीन. हा जो तनस आहे ना, याच्यापासून आम्ही Bio CNG तयार करायचा प्लॅन टाकला. आणि तुम्ही जो Bio CNG तयार झाला आणि तुमचे ट्रॅक्टर जर त्याच्यावर तुम्ही कन्वर्ट केले तर 1 लाख रुपये वर्षाची बचत होणार आहे. डिझेल करता 100 रुपये तर CNG करता 50 रुपये. चॅलेंजेस, सेटबॅक्स, ऍडव्हर्सिटीज, दे ड्राईव्ह मी. आय टेक इट ऑल विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. पैशाच्या बादावतून तरुणाची निर्घृण हत्या करून जाळल्याचा प्रकार. मुख्य आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीमध्ये समृद्धी महामार्गाजवळ पुन्हा एकदा अपघात. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक. हडस पिंपळगावच्या टोलनाक्याजवळून घटना. अकोल्यामध्ये किरकोळ वादातून 2 गटात राडा. शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन. कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी. आपला शेतकरी अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला पाहिजे. ऊर्जादाता नाही, बिटुमिन डांबरदाता झाला पाहिजे. डांबर नाही, हवाई इंधनदाता झाला पाहिजे. मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीला आणलं आणि शेतकऱ्यांनी तयार केलेलं बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, हवाई इंधन त्यात टाकलं. मला जेट एअरवेजचा मालक माझा मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं की मेरा हवाई जहाज बिगड गया तो क्या होगा. मैंने बोला भंगार में डालना. तेरे बहुत काम किए, कभी पैसे लिए क्या? साला एक मेरे नाम पे लिख देना. काही झालं नाही. पूर्ण स्पाइस जेटचं विमान आलं आणि आता टाटाचं एअर आशियाचं विमान शेतकऱ्याच्या हवाई इंधनावर, तेही पण यशस्वी चाचणी झाली. आणि 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला फायटर जेट आणि हेलिकॉप्टर 100% बायो एव्हिएशन फ्युएलवर चालली. आणि म्हणून प्रगत तंत्रज्ञानाला स्वीकारलं पाहिजे. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे. मी स्वतः त्या गाडीत दिल्लीत फिरतो. पाण्यापासून हायड्रोजन तयार होईल. बायोमासपासून तनस, सोयाबीनचं कुटार, तनस, पराठ्या, तुराट्या याच्यापासून हायड्रोजन तयार होईल. हायड्रोजन भविष्य आहे, भविष्याची फ्युएल आहे. कोळशाच्या ऐवजी हायड्रोजनचा वापर होईल. आणि आता आता मला विश्वास आहे की टाटा आणि अशोक लेलँडनी IC इंजिनवर हायड्रोजनवर चालणारे ट्रक लॉन्च केले आहे. कोळशापासून तयार होणारा मिथेनॉल मी स्वतः अशोक लेलँडचा ट्रक मी लॉन्च केला बंगलोरमध्ये. कर्नाटकमध्ये 25 बसेस 20% मिथेनॉल टाकून चालल्या. जहाजामध्ये आता आलाय. काळाच्या ओघात बदललं पाहिजे. नवीन रोजगार निर्माण केले पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण केलं पाहिजे. गावात रस्ते चांगले झाले पाहिजे. मला आता माझ्याजवळ मोठी लिस्ट आहे. मी 10,000 कोटी रुपयाची कामं करतो आहे. वैनगंगेवर मोठा पूल झाला 650 कोटीचा. महाराष्ट्र छत्तीसगड 424 कोटीचा 80 किलोमीटर रस्ता झाला. लाखणीमध्ये 6 पदरी पूल बांधला 355 कोटी. साकोलीला पूल बांधला 360 कोटी. भंडारा खात घोटीटोक 40 किलोमीटर 400 कोटी. साकोली लाखांदूर वडसा 300 कोटी. मनसर रामटेक सालई खुर्द 425 कोटी. सालई खुर्द ते तिरोडा 43 किलोमीटर 380 कोटी. साकोली ते आरमोरी हे एक छोटं पॅकेज आहे. आणि भंडारा बायपासचं बांधकाम किंमत 816 कोटी 82% काम पूर्ण झालं का? मेंढे साहेबांनी मागणी केली होती. भंडारा जिल्ह्याला 900 कोटी रुपयाचा रिंगरोड दिला. त्याच्यानंतर नीलज फाटा ते पवनी इथे तर मी म्हणलं फॉरेस्टवाला ठोका म्हणून 5 वर्ष काम त्यांनी बंद ठेवलं.
पण भंडारामध्ये मर्दांची कमी आहे का? काही सुस्ती करू नका, जो न्याय देत नाही त्याला ठोका. हे 5 वर्ष काम अडकलं, आता ते काम जवळपास 95% पूर्ण झालं, पुन्हा नवीन एक काम झालं, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जे मी मंजूर केलं सुनीलजींच्या म्हणण्याखातर, हे होत नव्हतं काम, त्यांच्या आग्रहाखातर मंजूर केलं, आणि ते काम म्हणजे भंडारा तुमसर बालाघाट, भंडारा मोहाडी तुमसर बपेरा आणि बालाघाट 110 किलोमीटरचा रस्ता मी मंजूर केलेला, आणि त्यामध्ये महाराष्ट्रात 55 किलोमीटर आणि मध्य प्रदेशमध्ये 55 किलोमीटर आहे. याच्यात मी खासदार सुनील मेंढेंचं अभिनंदन करीन की त्यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ता झाला, DPR सुरू आहे, 3 महिन्याच्या आत लँड एक्विशन सुरू होईल आणि 6 महिन्याच्या आत या कामाला सुरुवात होईल असा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि या रस्त्यामध्ये करत असताना आता जे मी जलसंवर्धनाचं काम सांगितलं ते आपले आमदार तुमसरचे आपण मेंढे साहेब सगळे मिळून नदी नाल्याचं खोलीकरण गव्हर्नमेंटचा GR आहे देवेंद्रजी असताना काढला आहे, मी सगळे तलाव फुकट बांधून देतो, सगळे नदी नाले खोली करून देतो आणि 10,000 विहिरी चार्ज करून त्यांना पाण्याची व्यवस्था करून देतो, हे वचन मी आपल्या सगळ्यांना देतो. मला आनंद आहे की भंडारा तर महत्वाचा आहेच, पण तुम्ही कधी आंबोऱ्याला गेले होते का इतक्यात? कोण गेले होते? जगातला सुंदर असं काम झालेलं आहे, स्टेट ऑफ आर्ट ब्रिज आपण तिथे बांधला, केबल स्टेट ब्रिज, 5 नद्यांचा संगम आहे, कनान वैनगंगा आम मुर्जा व कोलाड. मला आता ताईंनी सांगितलं की आमच्या नागनदीचं पाणी घाण पाणी येते आणि तुमच्याकडे पोचते, मी लक्षात घालणार आहे, मला माहिती आहे त्या कामाच्या मागे लागलो आहे, आणि हे पाणी आंबोऱ्याला शुद्ध होईल, जलशुद्धीकरणात तिथे काम होईल. आंबोरा ऐतिहासिक स्थळ आहे, मराठीचा पहिला ग्रंथ विवेक सिंधू शके हा ग्रंथ आद्य कवी मुकुंदराज यांनी तिथे लिहिलेला आहे. एवढंच नाही तर या इथे मी 176 कोटी रुपयाचा पूल बांधला 30 मीटर उंचीवर, 2 कॅप्सूल लिफ्ट आहे आणि त्यांनी वरती गेलं की खाली काच आहे आणि काचेतून पाणी दिसते आणि ते तुम्ही कॉफी पिऊ शकाल. पण ते जे झालं आहे ते अजून डॉक्युमेंटरीज आहे, असली फिल्म सुरू होणार और बाकी आहे. त्या ठिकाणी आपण 2 कॅप्सूल लिफ्ट 15-15 लोकांच्या लावल्या, वरती रेस्टॉरंट आहे आणि वरती व्ह्यूअर गॅलरी आहे. आणि आता जे पाणी बॅक वॉटर भंडारामध्ये येतं तिथे मी नागपूर जिल्ह्याच्या DPDC 2 हॉवरक्राफ्ट विकत घ्यायला मंजुरी दिली आहे. हॉवरक्राफ्ट म्हणजे पाण्याच्या वरती 1 फुटावरून तासाला 60 ते 80 किलोमीटरनी चालणार, आणि भंडारा ते आंबोरा या हॉवरक्राफ्टची सर्व्हिस सुरू करणार आहे. या ठिकाणी 1000 टुरिस्ट येतील. आणि परवा महिंद्र रिसॉर्टचे चेअरमन आले होते, त्यांना मी आंबोऱ्यामध्ये रिसॉर्ट टाकायला सांगितलं, तिथे 2 पहाडाला जोडणारं त्याच्यावर त्या तारेवर आपल्याला जाता येईल असे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स आपण तिथे करणार आहे. आणि त्याचबरोबर मंदिराचंही काम करणार आहे. देवेंद्रजींनी त्या ठिकाणी लाईट अँड साऊंड शो आहे, तुम्ही नागपूरचा फुटाळ्याचा लाईट अँड साऊंड शो कोणी बघितला आहे का? त्याच्याच सारखा सुंदर शो आहे. तामिळ तेलुगू चित्रपटातली अभिनेत्री आहे रेवती म्हणून, तिला मी काम दिलं होतं नागपूरच्या शोमध्ये, अमिताभ बच्चनची इंग्लिश कॉमेंट्री, गुलजार साहेबांची हिंदीत, नाना पाटेकरची मराठीत, आणि 5 ऑस्कर विनर होते. त्या टीमकडनं पुन्हा मी काम केलं आहे, जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. इलेक्शन संपलं का सुनील मेंढेला निवडून द्या, तुम्हाला सगळ्या आमदारांना घेऊन पुढच्या 3 महिन्यात त्याचं आपण उद्घाटन करू. आणि आता पाण्यामध्ये आपण वॉटर स्पोर्ट करणार आहोत. भंडारामधलं आपल्या इथे असणारा नागझिरा, तिकडे उमरेडमध्ये असणारं जंगल, आणि त्याचबरोबर आपल्याकडे ताडोबा कारा
आपल्याकडे जगातून टुरिस्ट येत आहेत आणि टुरिझममध्ये मला विश्वास आहे की 49% खर्च रोजगार निर्माण करण्याकरता होतो. भंडारा जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे, खनिज संपत्तीच्या आधारावर उद्योग स्थापन झाले पाहिजे, या जिल्ह्यामध्ये उत्तम रस्ते झाले पाहिजे, सिंचन आज आहे त्याच्यापेक्षा दुप्पट झालं पाहिजे, धानाला मक्याला उसाला चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे आणि भंडारा जिल्हा हा सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. मी जेव्हा मंत्री होतो, आमदार होतो, तेव्हा मी असेंब्लीमध्ये विरोधी पक्षाचा नेता होतो, तर भंडारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध होता? सगळ्यात जास्त बोगस शाळा महाराष्ट्रात कुठे होत्या? तर भंडारा जिल्ह्यात होत्या. आणि मी काढलं ते प्रकरण बाहेर, इंदिरा गांधी जिंदाबाद, राजीव गांधी जिंदाबाद, मेरा भारत महान और मुझे कम से कम दो देशी दारू का दुकान, नाहीतर प्राथमिक शाळा, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, आणि शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि काँग्रेसची रोजगार हमी आणि खुश. आणि पुन्हा आले या नाटक कंपनी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शिव महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. अरे का समजून घ्या सत्य काय आहे. आपल्याला नेता आपला भविष्य बदलवणारा पाहिजे, आपल्याला नेता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारा पाहिजे, आपल्याला नेता आपल्या तरुण मुलाच्या हाताला काम देणारा पाहिजे, आपल्याला नेता भंडारा जिल्ह्याला देशाच्या नकाशावर पुढे नेणारा पाहिजे. तो कोण तेली आहे का माळी आहे का कुणबी आहे का बौद्ध आहे हे महत्वाचं नाही, निवडणुकीपुरतच राहते. आणि कोणी जातवाल्याने आपल्या जातवाल्यांना मोठं नाही केलं, कोणी नाही केलं. आणि जेव्हा निवडून येते, म्हणजे इथे बसलेले लोक असे नाही आहे बरं, हे सगळे चांगले आहेत, आणि निवडून आले का माझ्या बायकोला तिकीट द्या, माझ्या पोराला द्या, माझ्या भाटव्याला द्या, साळ्याला द्या, आणि कोणीच नाही मिळेल तर माझ्या चमच्याला तिकीट द्या. झालं, कार्यकर्त्याचा विचार नाही करत. माझा पोरगा राजकारणात नाही, माझी बायको नाही, माझी मुलगी नाही, आयुष्यात तिकीट मागणार नाही. मी माझ्या पोराला सांगितलं की माझी संपत्ती तुमची, पण माझी राजकीय विरासत याच्यावर फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा अधिकार. मी त्या कार्यकर्त्याला देईल, तुम्हाला नाही देणार. आणि तुम्हाला राजकारणात नेत्याचा मुलगा असणं गुन्हा नाही आहे. तुम्ही काम करा. मी पोस्टर चिपकवले, कार्ड वाटले, लाऊडस्पीकरवर अनाऊन्समेंट केली, तुम्ही काम सुरू करू. माझा पोरगा म्हणून स्टेजवर जाऊन नका बसू. आणि